गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? फायनली वी आर अ फॅमिली ऑफ 100+ सबस्क्रायबर्स, थँक यू सो मच. हीच फॅमिली आता आपल्याला अजून पुढे न्यायची आहे, सो प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण आता आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे 1000 सबस्क्रायबर्स. माझ्या या व्लॉग्समधून मी तुमच्याशी डेली कनेक्ट होणार आहे, सो सबस्क्राईब केल्यानंतर साईडला असलेलं बेल आयकॉनचं बटनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुमचं नोटिफिकेशन ऑन होईल आणि जेव्हा जेव्हा मी व्लॉग्स अपलोड करेन तेव्हा तुम्हाला ते नोटिफिकेशन यूट्यूबकडून दिलं जाईल, सो तुम्ही माझे व्लॉग्स बघू शकता. आय होप आत्तापर्यंत टाकलेले माझे सगळे व्हिडिओज तुम्ही बघितले असतील, तुम्हाला ते आवडले असतील. तुमचा असाच सपोर्ट मला गरजेचा आहे, सो डेली व्लॉग्स बघत रहा. आजचा हा व्लॉग शूट करताना मी खूप एक्साइटेड आहे, मला खूप छान वाटतंय आणि खूप वेगळं वाटतंय, कारण हा आज मी माझा 10वा व्लॉग शूट करतीये. बरोबर एक आठवडा आधी म्हणजे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती मी माझा पहिला व्लॉग अपलोड केला होता आणि बघता बघता आज माझे 10 व्लॉग्ससुद्धा झालेले आहेत. थोडं वेगळं वाटतंय म्हणजे आपण सगळेजण एका वेगळ्या रुटीनमध्ये कायम सेट झालेलो असतो, घरातली कामं, आपल्या घरातल्यांबरोबरचं रुटीन, राहू आहे सो माझं राहूबरोबरचं रुटीन, आणि त्यातून एकदम उठून तुम्हाला एका वेगळ्या क्रिएटिव्ह जगात जायचं असतं, तो एक खूप ड्रास्टिक चेंज होतो. मलासुद्धा खूप मोठा चेंज आहे, कारण मला कधीही कॅमेरा फेसिंग किंवा असं कोणाबरोबर कनेक्ट होणं किंवा आपण आपलं रुटीन कधी कोणाबरोबर शेअर करणं या कशाचाच अनुभव नव्हता. रादर एडिटिंग, वेगवेगळ्या प्रकारे टेकिंग घेणं हा कधीच कुठला एक्सपिरियन्स नाही आहे, सो माझ्यासाठी सुद्धा हे अगदी नवीन आहे. बट मी एकदा म्हणजे कधी ना कधीतरी मी हे ठरवलेलं की मला हे करायचं आहे, सो त्याची सुरुवात म्हणून मी दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती केली, कारण एकदा तुम्ही ते केलं की तुम्हाला ना ती जी एक भीती बसलेली असते, मला पुष्कर कायम सांगायचा अंकिता तुझ्या डोक्यात आहे, तुझ्या मनात आहे, तू ते एक धरलेलं आहेस, तू ते सोड, तू कॅमेरा समोर बोल, तुला जे एक्सप्रेशन्स आहेत, तुला जे बोलावंसं वाटतंय ते तू बोल, तुझी भीती आपोआप जाईल. आणि खरंच आहे, मी पहिल्यांदा म्हणजे मला आठवतंय हा प्रवास अगदी 10 दिवसाचा आहे, आठवडाभराचा आहे, पण तरी तो स्पेशल आहे, कारण जेव्हा आम्ही ठरवलं करायचं तेव्हा लिटरली रात्री 12:30 और 1 आम्ही आमचा पहिला व्लॉग इंट्रोडक्शनचा शूट केला होता. आणि बघता बघता हा 10वा मी करतीये आणि माझ्यातला चेंज, माझ्या बोलण्यातला चेंज किंवा वावरणं हा सगळा बदल आम्ही अनुभवतोय. आता डेली रुटीन एक आपलं सोडलं तर आपणसुद्धा काही हे वेगळं करू शकतो, आणि असतं प्रत्येकामध्ये एक काही ना काहीतरी टॅलेंट असतं किंवा प्रत्येकाला ना एक काही ना काहीतरी करायचं असतं, बट ह्या सगळ्याच गोष्टी पॉसिबल नाही होत. मी सुद्धा राहू झाल्यापासून प्रेग्नन्सी जर्नी किंवा राहू मोठा होणं ह्या सगळ्यामध्ये अनेक गोष्टी मलाही वाटायच्या की आपण हे करूया, आपण हे करूया, आपण ते करूया, पण ते नाही पॉसिबल होत. बट म्हणून मी ह्या वेळेला ठरवलं होतं की नाही, मला हे करून बघायचं आहे, तोडकमोडकं का होईना पण हे करूया आपण. आणि खरंच मला ते खूप छान प्रकारे, मला हा खूप वेगळा अनुभवता आलेला आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे मला दिलेला सपोर्ट हा त्यात खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पुष्कर, माझे सासू सासरे, माझे आई बाबा, माझे बहीण भाऊ, माझी एक्सटेंडेड फॅमिली, पुष्करची एक्सटेंडेड फॅमिली, या सगळ्यांनी मला सपोर्ट केलेला आहे, खूप मोटिवेट केलेला आहे, कारण एखादी नवीन गोष्ट करताना तुम्हाला मोटिवेशनची फार गरज असते. सो या सगळ्यांनी मला या आठवड्याभराच्या प्रोसेसमध्ये खूप सपोर्ट केलेला आहे, सो त्यासाठी थँक्यू सो मच. व्लॉग करणं इझी आहे, तुम्हाला तुमच्यावरती कॉन्फिडन्स असणं, तुम्हाला एक्सप्रेस होता येणं हे सगळं खूप गरजेचं आहे, बट आमचं व्लॉगिंग क्षेत्रात सुरुवात करताना मी आणि पुष्करने काही रूल्स बसून आधी डिसाइड केलेले होते की आपण काय करूया, आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो, आपण काय लोकांपर्यंत पोहोचू शकतो, कारण आत्ताच्या ह्या जनरेशन्समध्ये फॅशन, तुमचं ट्रॅव्हलिंग, हल्ली लोकांना ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात बघायला,
सो एक बेसिक आमचे रूल्स आम्ही काही बनवून घेतले होते की आपण एडिटिंग कसं करायचं, आपण काय वापरू शकतो. बेसिक आमच्याकडे दोघांकडे आयफोन असल्यामुळे आम्हाला व्हिडिओ शूटसाठी काही दुसरे प्रकार नाही वापरायला लागले, कारण आयफोनमध्येच आम्ही दोघं हे शूट करतो. आयफोन बरोबरच हल्ली जे आपले इतर फोन आहेत त्यांचे कॅमेरे सुद्धा छान असतात, सो आपण त्यातही शूट करू शकतो. राहिला प्रश्न एडिटिंगचा, हल्ली टेक्नॉलॉजीमध्ये खूप ॲप्स अवेलेबल आहेत. आम्ही इनशॉट म्हणा, कॅनव्हा म्हणा, ही ॲप्स यूज करायला लागलो. तुम्हाला कधीतरी आपलं एखादं वाक्य चुकतं किंवा मैस आहे, हे सगळं एडिटिंग तुम्हाला ह्या ॲपमध्ये करता येते. म्युझिक देणं, आपला आवाज कमी करणं, वेगवेगळे इफेक्ट्स देणं, हे सगळं तुम्हाला या ॲपमध्ये मिळतं. साईड बाय साईड जर तुम्ही बघितलं असेल तर मी शॉर्ट्ससुद्धा टाकते, काही रेसिपीज बनवते, माझे फॅशन क्लोज, ते सुद्धा तुम्हाला त्या ॲप्समध्ये करता येतं. सो ही बेसिक्स ॲप्स आम्ही आत्ता यूज करतोय. आणि एक आम्हाला फक्त ह्या प्रोसेसमध्ये घ्यायला लागलं, ते म्हणजे ट्रायपॉड. कारण कधीतरी हाईटवरनं शूट करायचं असतं, कधीतरी आपण खाली असतो, कधीतरी आपण बाहेर जातो, पटकन कधी कुठे तो अँगल आपल्याला पकडता येत नाही किंवा कधीतरी जमत नाही. सो ट्रायपॉडवरती आपण कॅमेरा एकदा सेट केला की तुम्ही ती सगळी प्रोसेस दाखवू शकता. सो हा ट्रायपॉड आम्ही घेतलेला आहे, तो मिस्टर DIY मधून घेतलेला आहे. ह्या बेसिक गोष्टी आम्ही फक्त केलेल्या आहेत. बाकी आम्ही ओन आमचं आम्ही काय देऊ शकतो, आम्ही काय तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो, हा कंटेंट किंवा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या लिहून घेतो किंवा एकमेकांशी डिस्कस करतो, जेणेकरून तुमच्यापर्यंत एखाद्या प्रॉपर गोष्टी पोहोचल्या जाव्यात. हा एक मोटिव माझा आहे की माझ्या डेली रुटीनमध्ये किंवा माझ्या सर्कलमध्ये मी काय काय करते, मी राहूच्या बाबतीत काय काय करते, किंवा आम्ही ॲज अ कपल आम्ही कुठल्या गोष्टी एक्सप्लोअर करतो, किंवा मी काय फॅशन यूज करते, किंवा मी कुठल्या फॅशन पर्यंत जाऊ शकते, मी तुम्हाला काय काय दाखवू शकते, हा मेन माझा मोटिव आहे. म्हणून मी हे व्लॉगिंग करायला सुरुवात केलेली आहे. सो ही सगळी प्रोसेस खूप म्हणजे खूप एक्साइटेड होती माझ्यासाठी. पहिले काही दिवस, 4-5 दिवस दमछाक झाली, कारण एकदम वेगळ्या झोनमध्ये आपण जातो. रोज सकाळी उठल्यावरती आपली घरातली कामं आणि जेवण खाण ह्या सगळ्यात असतो, पण ते सगळं मोडून त्यात वेळ काढून, किंवा पहिले 2-3 दिवस तर माझं अक्षरशः घरातल्या कामांकडे म्हणजे नाही, आत्ता मला हे नाही करायचं आहे कारण मला आत्ता हे करायचं आहे. त्याच्यामुळे मग आता प्रत्येक वेळेला मला असं व्हायला लागलं की मला हे शूट करायचं आहे, माझा फोन मला सतत जवळ ठेवायला लागतो कारण मला आता हे शूट करायचं आहे, मला हे दाखवलं पाहिजे, हे मी काहीतरी वेगळं करते, हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. सो ही एक अशी एकदम एक्साइटेड आणि वेगळी जर्नी माझ्या लाईफमध्ये सुरू झालेली आहे. जर कोणाला YouTube व्लॉगिंग सुरू करायचं आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, बिनधास्त सुरू करा, घाबरू नका, कॅमेरा फेसिंगची भीती डोक्यात ठेवू नका. एकदा फक्त फेस करा आणि सुरुवात करा. स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा, कारण एकदा तुम्ही ते केलं की ती भीती तुमच्या मनातून जाते, हा माझा पर्सनल अनुभव आहे. सो अजिबात हेजिटेट होऊ नका की मी काय करते किंवा हे चांगलं होईल का, अजिबात या बाबतीत हेजिटेट होऊ नका. स्पेशली ह्या सगळ्या प्रोसेस किंवा ह्या 7 दिवसाच्या प्रोसेसमध्ये मला एक गोष्ट फार आवडली की मला लोकांनी कमेंट्स करून खूप छान मोटिवेट केलेलं आहे की तुझं खूप छान होतंय, तू खूप छान बोलतीयस, किंवा आत्ता तर 1-2 दिवसात मला ताई मला तुझं हे रुटीन दाखव, ताई मला ह्याबद्दल माहिती दिलेली आवडेल. सो 7 दिवसाच्या आत मला हे मोटिवेशन येणं हे पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण
मी सुद्धा नवीन आहे, मी सुद्धा खूप नवीन करतीये, तर मला हे मोटिवेशन देणं किंवा ह्या टिप्स येणं हे सुद्धा मला खूप खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे थँक्यू सो मच सगळ्यांना मला कमेंट्स करून. मला पर्सनलवरती खूप जणांनी मेसेज केले, मला फोन कॉल्स खूप आले की रेसिपीज छान होत आहेत, अजून तुला काही दाखवायचं असेल तर आम्हाला सुद्धा कळव. ह्या सगळ्या खूप छान, हे 7 दिवस माझ्यासाठी खूप म्हणजे खूप वेगळे होते. मी खूप, मला आज सुद्धा मला खूप असं हे बोलताना किंवा हे शूट करताना खूप छान वाटतंय, कारण एक आपलं असतं म्हणजे प्रेग्नन्सी नंतर म्हणा किंवा मूल झाल्यानंतर आपण कुठेतरी बांधले जातो, पण त्यातून काहीतरी वेगळं म्हणजे आपल्या ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आपण आपल्या स्वतःचं काहीतरी देणं किंवा आपण आपल्यामुळे दुसऱ्यांना काहीतरी देऊ शकतो, काही त्यांना दाखवू शकतो, हे खूप म्हणजे खूप वेगळं आहे आणि खूप छान आहे. तर सगळ्यांना थँक्यू, थँक्यू सो मच. असंच मला सपोर्ट करत राहा, मला मोटिवेट करत राहा, जेणेकरून मी तुमच्याबरोबर अजून छान छान शेअर करू शकेन, तुम्हाला अजून छान छान काही दाखवू शकेन. सो थँक्यू सो मच. हा व्लॉग मी इथे थांबवतीये, भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय.